नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याकडे आपल्याला बोर विहीर ही अशी भरपूर साधनं असतात, पण आज आपण बोर बद्दल काय मित्रांनो, आज आमच्याच बोरची मोटर चालू होती या, पण पाणी कमी येत आहे। मग पाणी कमी यायचं कारण काय की बाबा कशामुळे पाणी कमी येते, कारण जर विहिरीवरचा पाईप असेल काळा तर तो आपल्याला फुटलेला देखील दिसू शकतो किंवा त्याची चीर पडलेली दिसू शकते, कारण तो मोठा पाईप असतो किंवा त्यातनं चिळकांड्या लागलेल्या पाण्याच्या दिसू शकतात, पण बोरमधलं असं आपल्याला काही दिसू शकत नाही। त्याच्यामुळे आपण मित्रांनो, आपल्याला जर बोरची मोटर वर काढायची आणि वर काढल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला ती पाईप चेक करायचा ती मित्रांनो आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून मोटरमध्ये प्रॉब्लेम आहे का बोरच्या पाईपामध्ये पाईप फुटलेला आहे हे आज आपल्याला संपूर्ण या व्हिडिओमधनं माहिती जाणून घ्यायची आहे। जर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शेतकऱ्यांना अशा समस्या येत असतात मित्रांनो बारकाईने लक्ष द्या। ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या बोरमध्ये असा प्रॉब्लेम आला की आपल्याला देखील काहीतरी केल्याशिवाय मार्ग नाही, कारण काही काही शेतकऱ्यांचं 300-300, 400-400, 500-500 फूट बोर देखील आहेत। मग अशावेळी मोटर काढायची का, आपण अगोदर वरच्यावर कसं बघायचं, पाणी का वर येत नाही, कमी पाणी कशामुळे येतं ही मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता आपण व्हिडिओ चालू करूया, अगोदर प्रत्यक्ष मोटर वर काढूया, आणि वर काढताना मित्रांनो आपण नंतर आपल्याला संपूर्ण पाईप चेक करायचा आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आपण बोरची मोटर काढून घेऊया। तर तर मित्रांनो आता सध्या आम्ही चेक केलेली आहे मोटर, सध्या पाईप तर कुठे लिकेज नाही आहे, पाणी तर मारत आहे, पण काय वेळेस असं होतं की आपण जर पाईपलाईनला मोटर जोडली तर मग आपली हेडवरती पाणी देखील मारू शकत नाही, कारण तिच्या बुशिंगा देखील गेलेल्या असू शकतात। त्याच्यामुळे आता आपल्याला हेडवरती जोडून पाहायचे आहे। आता सध्या पाणी मारत आहे, पण ज्यावेळेस हेडवरती पाणी मारेल त्यावेळेस म्हणायचं बाबा मोटर देखील सुरक्षित आहे। तर आता आपण बोरमध्ये सोडून पाहणार आहे की
सध्या पुन्हा नंतर आपल्या हेडवरती पाईपलाईनला पाणी मारत आहे का ती आपण बघूया। आपण मोटर खाली सोडूया बोर मध्ये आणि अजून आपण हेड वरती जोडून बघूया की बाबा जर आपल्या मोटरच्या जर बुशिंगा गेल्या असतील तर आपल्याला हेड वरती पाणी मोटर देणार नाही आणि जर नसल्या गेल्या तर आपण इथे जागेवर देखील पाणी काढून बघूया की कशा पद्धतीने मोटर पाणी मारत आहे। आता टाकीमध्ये बघितलं आपण तर टाकीमध्ये खूप चांगलं पाणी मारत आहे, तर आता आपण मोटर सोडून पाहूया बोरमध्ये। चॅनलला सबस्क्राइब करा, तर भेटूया असंच पुढील व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।